यानंतर बातमी आहे मुसळधार पावसाची, तेही सोलापुरातून। सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, तर पावसानंतर महापालिकेचा भोंगळ कारभार सुद्धा आता समोर आलेला आहे। तुंबलेल्या ड्रेनेजचं पाणी अनेक नागरिकांच्या घरांमध्ये शिरलेलं आहे, त्यामुळे आता नागरिकांनी यावेळी संतापही व्यक्त केला आहे। दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो ड्रेनेजचं पाणी हे नागरिकांच्या अक्षरशः घरात शिरलेलं आहे, त्यामुळे इकडच्या नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। पालिकेचा भोंगळ कारभार या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातली आपण ही दृश्य पाहतोय। आम्ही पावसाचा एकच पाऊस झाला आहे तर एवढा पाणी साठलेला आहे। आम्ही वारंवार तक्रारी घालून सुद्धा गटारी स्वच्छ केल्या जात नाहीत। गटारीचं घाण पाणी आमच्या घरात गेलेलं आहे, त्याच्याद्वारे आळ्या येतात। आमच्यात घरात लहान लहान मुलं आहेत, घरात पाणी जाईना, गटारीचं पाणी यायला लागलं आहे। आम्ही कसं राहायचं, कुठं जायचं?